देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या महामारीच्या कठीण काळातही अनेकांनी समाजातील लोकांसाठी सेवा कार्य सुरू ठेवलं आहे. त्यांच्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या धैर्याचा सन्मान आदाई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शनिवारी करण्यात आला. त्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी एकनाथ भोपी, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेखर शेळके, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, शेखर शेळके, भाजप नेते उपसरपंच योगेश पाटील, माजी उपसरपंच ज्योष्णा कैलास गरुडे, संदीप शेळके, पाणी कमिटी अध्यक्ष धर्माशेठ काकडे, पोलीस पाटील कैलास गरुडे, श्रीचंद भंडारी, सुगंधा पाटील, विश्वास पाटील, रामदास पाटील, नामदेव महाराज पाटील, सत्याभाई खांडे, कैलास पाटील, सुरेश म्हात्रे, गणेश म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील, राजेश काकडे, काथोर महाराज पाटील उपस्थित होते. आपण बघितलं असेल की आपण आपल्या खारीचा वाटा आपण आदिवाल्याने सर्वांनी या योद्धा कोरोना योद्ध्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये दिलेला आहे. आपण जर पनवेल तालुक्यामध्ये बघितलं तर आमदार प्रशांत दासू साहेबांच्या माध्यमातून आपण संपूर्ण शहरी जो भाग आहे, पूर्ण खारघर, कलंबोली असू द्या, कामोटा असू द्या, पनवेल शहर असू द्या, त्या ठिकाणी कोरोनाचा लॉकडाऊन चालू झाल्यापासून सर्वांना मोफत जेवण, कोणाला मास्क वाटप असू द्या, कोणाला धान्याचं वाटप असू द्या, आपण सुद्धा आपल्या गावामध्ये सुद्धा कातकरी समाजाला गोळ्यांचं वाटप वगैरे, धान्याचं वाटप असू द्या. रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून मला वाटते संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघ, उरण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व जनतेला धान्याचं वाटप, मास्क असू द्या, आपल्या त्या गोळ्या असू द्या, सर्वांचं वाटप त्यांनी त्या ठिकाणी केलं. सपाला झोकून आमदार प्रशांत ठाकूरांना रामशेठ ठाकूर साहेब बोलतात, सांभाळून राहा, सांभाळून राहा, परंतु परेश ठाकूर असू द्या, रामशेठ ठाकूर त्यांना सहकार्य करणारे सर्व जे कार्यकर्ते आहेत, त्या खरं योद्धे तुम्ही आता या आदेगावामध्ये कोरोना योद्धे तुम्ही आहात. तर तुम्ही त्या भीतीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे, म्हणून मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, माझ्या वतीनं मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.